नमस्कार, सी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माइन्सलगत असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आग लागली असून या आगीमध्ये प्रचंड प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे. ते कसं झालेलं आहे याविषयी सविस्तर त्या शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊ. नेमकी कुठं घटना घडली काय सांगाल? माझं नाव सुनील पांडुरंग हळवणकर. ही घटना माइन्स रोडला घडली साहेब, आणि तिथं भर कुणी आग लावली हे आम्हाला माहित नाही. मग तर आग अशी भरपटत आली की ती भरपूर वेगानं भरकटत आली. साधारण किती वाजता लागली ही काय? जवळजवळ 2 दरम्यान लागली. आम्ही जवळजवळ 2-3 तास आम्ही आग विझवत होतो. मोठे नुकसान झाले ती गवताची, आणि कुडकांच्या काजू बाग जळत आल्या खालून पासून. कुणाची गवत पण जळली. असे भरपूर मोठं नुकसान झालं. आणि साधारण किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं यामध्ये? जवळजवळ 10-12 शेतकरी आहेत आजूबाजूला. बरं, साधारण किती नुकसान झाले तुमचं असं तुम्हाला वाटतंय? माझं तरी म्हणणं आहे कुणाचं काजूचं नुकसान, कुणाचं गवताचं नुकसान अंदाज बांधता येणार नाही. एवढं नुकसान झालं सर. अच्छा, म्हणजे 1,00,000 रुपयाचं तरी अंदाजे नुकसान झालं. त्याच्या बाहेर गेले साहेब, त्याचा अंदाज ओळखता येणार नाही एवढं नुकसान झालं. बर, तुम्हाला काय प्रशासनाच्या कडून काय मदत हवी आहे काय सांगा? काय काय हे याची खुलासा करून काय ते त्याने बघायचं. आता इतर सगळं मिळेल आम्हाला, गवत काढी मिळणार नाही. आता आम्हाला आमचं लई मोठं नुकसान झालं. तिथं होता ते साधारणचे जे 12-13 जनावर आहेत, त्यांना त्या जनावरांसाठी एका जागे ठिकाणी व्यवस्थित कापून ठेवलेलं गवत होतं. मग आता उद्या परवा आणायचं होतं ते. तिथं आग विझवताना आम्हाला काय सुचलं नाही. आमच्या वडीलचे तर ते करून बसलेले यामध्ये. जनावरांची वगैरे जीवितहानी वगैरे झाली काय? नाही नाही, जीवितहानी तिथं काय नाही. फक्त आमचं जे आम्ही जे गवत कापून ठेवले होते होळी गंजा लावून ठेवलेलं होतं. जवळजवळ 10-15 गंजा माझ्या होत्या. त्याच्यापैकी 3-4 गंजा राहिल्या बघा. आणि साधारण काजूची झाडं जी जळले म्हणतात ना, त्यांचं काजूचं पीक पण येणार होत. असे किती शेतकरी येणार? आणि असे जवळजवळ 7-8 शेतकरी आहेत तिथं. गोंधळी पण आहेत तिथं मुल्ला आहेत. परत आणखीन अली मुल्ला, अली साहेब मुल्ला, असे भरपूर असे शेतकरी आहेत सगळे. मला त्यांची नावं माहिती नाहीत, मात्र ते आहेत. तिथेच असतात. म्हणजे तुम्ही हे खंडाने तुम्ही तिथलं गवत घेतलं आणि ते गवत एकच घेतलं होतं. किती खंड होता तो काय? जवळजवळ ते 20,000 रुपये खंडून गवत घेतलं होतं. परत जे कापणावर माणसं म्हणजे लागलेली ती वेगळी. म्हणजे जवळजवळ 15-1,000 रुपये कापणावर लागलेलं बघा तेवढं गवत. मग यासाठी तुम्ही कुणाला प्रशासनाला कल्पना वगैरे दिली? तहसीलदार ऑफिस असो, कृषी खाते वगैरे यांना काय कल्पना दिली? नाही 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 नाही, काहीच वेळच मिळाला नाही. आता अटकून आम्ही घरी आलो बघा साहेब. बरं, म्हणजे प्रशासनाची कोण तिथे जागेवर प्रत्यक्ष पाहणी करायला आलेली नाही? नाही नाही, कोणच नाही. त्याच्यात कोरोना आहे आणि याच्यातनं आम्हाला काहीतरी आता जगायचंय काय, तारायचं का मारायचं हे शासनाच्या हातात आहे. आता माझं तरी एक म्हणणं आणि शासनाने काहीतरी आमचं भरपाई लवकरात लवकर मिळावी हीच माझी नम्र विनंती शासनाला. बाकी काही बोलू शकत नाही.